नमस्कार, आज मी तुम्हाला बैंगन भाज्याची रेसिपी सांगणार आहे। हे तुम्ही स्नॅक्स म्हणून देखील खाऊ शकता किंवा दाळ भात जर बनवला असेल तर साईड डिश म्हणून हे तुम्ही खाऊ शकता। खूप म्हणजे खूप मस्त लागते। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी एक मोठा वांगा घेतलेला आहे, अशा रीतीने मार्केटमध्ये भेटतात तसे वांगे घ्यायचे आहेत आपल्याला। आणि त्याला स्वच्छ धुवून त्याचे एकदम बारीक बारीक असे काप बनवून घ्यायचे आहेत आपल्याला। जास्त जाड असे बनवू नका, काप त्याचे छोटे छोटेच म्हणजे बारीक बारीक बनवा। आता याच्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे आणि याला स्वच्छपणे धुवून घ्यायचं आहे। स्वच्छपणे धुवून झालं की त्याच्यानंतर आपल्याला ह्याच्यातलं पाणी काढून टाकायचं आहे आणि ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून आपल्याला हे फक्त 10 मिनिट पाण्यात ठेवून टाकायचं आहे आणि बाजूला काढून ठेवायला। तोपर्यंत आपण आता मसाल्याची तयारी करून घेऊया। आता आपल्याला सर्वात आधी घ्यायचं आहे 1 पाऊण वाटी बेसनचं पीठ घ्यायचं आहे। त्याच्यामध्ये आपल्याला 2 चमचे कॉर्नफ्लावर घालायचं आहे, 1 चमचा आपल्याला तांदळाचं पीठ घालायचं आहे, 1 चमचा लाल तिखट घालायचं आहे, 1/2 चमचा हळद घालायचं आहे, त्याच्यानंतर 1/2 चमचा आपल्याला आमचूर पावडर घालायचं आहे, 1 चमचा धनेपूड घालायचं आहे आणि 1/2 चमचा चाट मसाला घालायचा आहे। चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स केल्यानंतर ना थोडं थोडं करून आपल्याला ह्याच्यामध्ये पाणी घालायचं आहे। इथे बघू शकता मी थोडं थोडं करून पाणी घालते आणि त्याला मिक्स करून घेते, कारण एकदमच जर तुम्ही पाणी घातलात ना मग त्याच्यामध्ये गाठी गाठी राहतात। सो थोडं थोडं पाणी घालून आपल्याला अशा रीतीने बॅटर बनवून घ्यायचं आहे। हे बॅटर जे आहे जास्त पातळ पण नको आहे आणि जास्त घट्टसर देखील नको आहे। आता मी जसं दाखवलं आहे तशा रीतीने आपल्याला बनवायचं आहे बॅटर आणि त्याच्यामध्ये सगळे काप आपल्याला मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्याला 30 मिनिट बाजूला काढून ठेवायचं आहे। त्याच्यानंतर ना एका पॅनमध्ये 3 ते 4 चमचे आपल्याला तेल घालायचं आहे आणि हे जे आपल्याले वांग्याचे काप आहेत ते फ्राय करून घ्यायचं आहे। एक साईड फ्राय करायला जवळपास 5 मिनिट लागतात। एक बाजू व्यवस्थितपणे कुक झाल्यानंतर ना आपल्याला ते पलटायचं आहे आणि त्याच्यानंतर दुसरी बाजू आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे। एकदम मस्त आणि कुरकुरीत आणि छान लागतात। आलटून पालटून हे आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे। एकदम मस्तपैकी कुरकुरीत व्हायला पाहिजे आणि असं कलर दिसायला पाहिजे। गॅस एकदम मंद आचेवरतीच ठेवा, एकदम फास्ट ठेवला तर आपलं वांगं शिजणार नाही, आतून कच्चंच राहील। ते वांगं शिजलंय की नाही बघण्यासाठी तुम्ही त्याच्यामध्ये एक चाकू घालून बघू शकता। एकदम सरळपणे निघालं की शिजलेलं आहे। हे काप तुम्ही नुसतं देखील खाऊ शकता किंवा दह्यासोबत देखील खाऊ शकता। एकदम मस्त लागतं, कुरकुरीत लागतं आणि गरमागरमच खावा म्हणजे एकदम बेस्ट लागेल। हे खूप सोपी रेसिपी आहे, तुम्ही पण नक्की ट्राय करा। दाळ भात बनवलं की हे नक्की बनवा, तुम्हाला खूप म्हणजे खूपच आवडेल हे खायला। आणि हे एकदम गरम गरमच खावा म्हणजे एकदम मस्त लागतील। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद। थँक्यू फॉर वॉचिंग। प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू माय चॅनल।